अनेक दिवसांपासून दसरा मेळाव्याची चर्चा होती. अखेर ठाकरे शिंदे गटानं अर्ज मागे घेतलाय आणि आता शिवतीर्थावरती दसरा मेळावा तुमचा होणार आहे. उद्धव साहेबांनी देखील त्या संदर्भात विचार केलेला आहे. असं आहे की गेल्या वर्षी आमच्या दसरा मेळाव्याकरता आम्हाला मैदान मिळणार की नाही मिळणार, मिळणार की नाही मिळणार, आणि ते मिळवण्याकरता आम्हाला हायकोर्टापर्यंत जावं लागलं आणि कोर्टातून आम्हाला मैदान मिळवावं लागलं. यावर्षीसुद्धा आम्ही मैदान मागणी आमची मागणी खूप अगोदरची होती, परंतु शिंदे गटाच्या वतीनं त्यांनी आमच्या मागून त्या ठिकाणी मागणी अर्ज महानगरपालिकेकडे पाठवला. एकाच वेळेला दोन दोन अर्ज पाठवले. एक आम्ही ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवसाची तारीख टाकली आणि दुसरा आमच्या पूर्वीचा अर्ज दिल्याचा जुनी तारीख टाकून एक अर्ज घुसळला. परंतु शेवटी सत्य हे सत्य असतं. दोन्ही अर्जांवर इनवर्ड जो असतो ती इनवर्ड आणि त्याची तारीख जरी एक असली तरी इनवर्ड नंबर जो आहे तो नंबर हा आमचा पहिला होता हे स्पष्ट झालं. आणि मग यावेळेला आपल्या कमिशनरना त्यांचा अर्ज हा फेटाळण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून गिरे तो बी टांग उपर म्हणून कदाचित त्यांनी तो अर्ज मागे घेऊन आम्ही फार मोठा उदार दृष्टिकोन फार मोठा त्याग केला आहे असा आव आणण्याची ते शक्यता आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. संघर्ष टाळायचा होता म्हणून त्यांनी हा अर्ज मागे घेतला आणि मराठी सणांमध्ये वादावादी नको असं सदा सर्वांकरांनी ट्विट केलं. कुणी काय ट्विट केलं त्याचा मी आत्ताच खुलासा केला. गिरे तो बी टांग उपर त्यांचा अर्ज फेटाळला जाणारच होता आणि मराठी सणामध्ये विघ्न नको हा सण गेल्या वर्षी देखील आला होता. मग त्यावेळेला तो मराठी सण नव्हता का? तुम्ही विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलात, आम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं, त्यावेळेला हा मराठी सण नव्हता आणि आता हा मराठी सण झाला. पण ठीक आहे, ज्यांना पश्चात बुद्धी म्हणतात त्यांना उशिरा का होईना, जर तशा प्रकारची आई जगदंबेने जर बुद्धी दिली असेल तर त्याचासुद्धा मला आनंदच आहे. असं आहे की केसरकर जर असं म्हणाले असतील, कारण मी ते विधान काय ऐकलं नाही पाहिलं नाही, जर केसरकर ते म्हणाले असतील की आम्हाला कोणत्याही चिन्हावर लढायची वेळ आली तरी आम्हाला काही त्याचं दुःख नाही, आम्हाला नरेंद्र मोदींना जिंकवायचं आहे, त्यांच्याकरता आम्हाला काम करायचं आहे, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची सुपारी घेऊन आणि भारतीय जनता पार्टीच्या तालावर आणि इशाऱ्यावर नाचण्याचं कामच शिंदे गटानं केलं आणि म्हणून शिवसेना हे नाव, शिवसेनेची धनुष्य बाण ही निशाणी एका ही त्यावेळेला चोरण्याचं काम केलं, त्यांनी आपल्याला मिळवून देण्याचं काम केलं. इकडे शिवसेना प्रमुखांचा फोटो लावायचा, आम्ही शिवसेना प्रमुखांचे वारसदार आहे म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायची आणि ती भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून भारतीय जनता पार्टीचे हस्तक म्हणून त्यांनी हे काम हातामध्ये घेतलं होतं. हे संपूर्ण महाराष्ट्राच्या आता लक्षात येईल दीपक केसरकरांच्या विधानावरून आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. शेवटचा प्रश्न, नवरात्र उत्सव येत आहे आणि त्यासाठी आज भाजप आमदार नितेश राणेने असं वक्तव्य केलं आहे की गरबा खेळण्यासाठी देखील आता आधार कार्ड तपासा, लव्ह जिहादचा प्रश्न उपस्थित होईल, केवळ हिंदूंना इथे परवानगी द्या. कसं पाहता असं आहे की आपण काही दिवस जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारानं भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यानं जन आक्रोश यात्रा काढल्या गेल्या, जन आक्रोश आंदोलन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये हिंदू खतरे में है असं भारतीय जनता पार्टी टाव फोडते आणि त्यांचे जे कोणी हस्तक आहेत हितचिंतक आहेत ते टाव फोडत आहेत. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मात्र कधीही हिंदू खतरे में है अशा प्रकारचा टाव एकदाही एकाही हिंदू संघटनांनी फोडलेला नाही. परंतु आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपाचेच आमदार अशा प्रकारचं जर विधान करत असतील तर हिंदू खतरे में है हे ह्यांच्या राजवटीमध्ये म्हणायची वेळ आली हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. ललित पाटील
यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केले होते अशा प्रकारचे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले. तर ड्रग माफियाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अशा प्रकारचा फोन करणं किती गंभीर आहे काय होता माझ्या. सुषमाताई अंधारे ही कुठलीही गोष्ट माहिती असल्याशिवाय विधान करतील असं मला वाटत नाही. परंतु सुषमाताई अंधारेंनी जे विधान केलं त्याची मला यत्किंचित माहिती नाही, सूत्रांत माहिती नाही, त्यामुळं मी भाष्य करणं उचित नाही. धन्यवाद.